वर्षाचा खरा संसार ज्या झोपडपट्टीत सुरू होतो ती झोपडपट्टी हैदराबादमधली नसून पुण्यातील जनता वसाहत झोपडपट्टी आहे आणि लोकमत पोचलं या झोपडपट्टीमध्ये। आर्ची आणि परशाचं जे घर अक्का त्यांना मिळवून देते ते हेच घर। या बाजूला आत्ता जरी पत्रे लावलेले असले तरी हा जो पत्र्याचा छोटा तुकडा दिसतोय त्या ठिकाणी दरवाजा पाडून ठेवण्यात आलेला होता आणि जिथे आत्ता दरवाजा खाली पडलेला आणि निळा बॅरल दिसतोय त्या ठिकाणी एक ओटा बांधण्यात आलेला होता। या ओट्यावर बसून आर्ची या झोप उद्विग्न मनस्थितीमध्ये झोपडपट्टीचं हे विदारक चित्र आपल्या नजरेत भरत असते तो दृश्य या ठिकाणी चित्रित झालेला आहे। आर्ची आणि परशाचं घर आतनं कसं आहे सध्याच्या घडीला ते बघूया आपण। हे नवीन पत्रे या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत ओट्यावर ज्याच्यावर परशा बसतो। ही कॉट आपण चित्रपटामध्ये आडगळीच्या ठिकाणी पडलेली पाहिलेली आहे। यासोबत चित्रपटामध्ये चित्रित झालेलं त्यांची मोरी आणि किचनचा भाग या ठिकाणी आपण बघू शकतो। त्या आडगळीचं सामान अजूनही याच ठिकाणी पडू नये। हाच तो लाकडी वासा ज्या ठिकाणी परशा गळ्यामध्ये आर्ची त्याला सोडून गेल्यानंतर ओढणीनं गळफास घेण्याचा प्रयत्न करतो। या खुर्च्या, ही मांडणी, हा बॅरल, हे पडलेलं सगळं साहित्य, तुटलेली मोरी, हे सर्व साहित्य सैराट चित्रपटामध्ये दिग्दर्शकांनी अतिशय खुबीनं याचा वापर करून घेतलेला आहे। यासोबतच त्यांना घर मिळवून देणारी अक्का तिचं घर कसं आहे आपण बघूया। चित्रपटामध्ये जी अक्का दाखवलेली आहे त्या अक्काचं हे घर, हीच ती जागा ज्या ठिकाणी परशा आणि ती अक्का गप्पा मारत बसतात आणि ही ती खोली